नमस्कार, मैं हूं अवधेश और आप देख रहे हैं बॉर्डर इंडिया टीवी। इस समय है थाने भाईंदर पाड़ा परिसर में, जहां पे विधायक प्रताप सरनाईक द्वारा यहां पे स्मृति उद्यान सर्वधर्म स्मशान भूमि बनने जा रहा है। ये जगह भी विधायक प्रताप सरनाईक का है। मैं आपको बता दूं कि मीरा भाईंदर शहर में गोरबंदर परिसर में भी उन्होंने इसी तरह का एक प्रस्ताव लाया था, लेकिन वहाँ पर इसका विरोध कर रहे हैं। जगह भी विधायक प्रताप सरनाईक का है, और ये जो बाजू में आप देख सकते हैं यहाँ पे जो पत्रा का एक शेड बना हुआ है, ये भी जगह, ये भी प्रोजेक्ट विधायक प्रताप सरनाईक का है। और आप जो सामने जो बिल्डिंग देख रहे हैं, जो बन के आधा ज़्यादा तैयार हो चुका है, वो भी विधायक प्रताप सरनाईक का है। उसके बावजूद ये उसके आस पास में ही अपने ही जगह पर ये स्मृति उद्यान सर्वधर्म स्मशान भूमि बना रहे हैं। एक तरफ मीरा भाईंदर शहर में इसका विरोध, वहीं दूसरी तरफ थाने में सभी आगे आ रहे हैं। और पहले बात करते हैं विधायक प्रताप सरनाईक से, उन्होंने अपनी क्या प्रतिक्रिया दी। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, महापालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव आणि ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये विविध समाजाची लोक राहतात, त्यात ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, लिंगायत आहे, जैन धर्मगुरू आहे, काही प्राणीमित्र संघटना होत्या, त्यांनी मागणी केली होती की त्यांच्या जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठीसुद्धा अंत्यविधीची व्यवस्था करावी। आणि त्यामुळे शिंदेसाहेब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढाकार घेत असतात। त्यांनी ह्या परिसरामध्ये जी माझी जागा होती ती कॉर्पोरेशनला आम्ही हँडओव्हर केली, आणि स्वतः कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून, आमच्या कंपनीच्या माध्यमातूनच मी हे सर्वधर्मीय स्मृती उद्यान बनवून देतो आहे। लवकरच ते पूर्णत्वास येईल, म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे असं मला वाटतं। मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थानिक लोकांनी विरोध केला होता म्हणून ते काम थांबलं होतं, पावसामुळे थोडंसं गती मंदावली होती, परंतु आता फार मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली आहे, आणि लवकरच हे स्मृती उद्यान जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुली होईल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा 1 तारखेला त्यांनी दौरा ठेवलेला आहे विविध विकास प्रकल्पांसाठी। प्रामुख्याने शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 आणि बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 3 भूमिपूजन आणि 2 लोकार्पण असा कार्यक्रमसुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे, जेणेकरून ठाणेकरांना जसं कोलशेतला एक आपण चांगलं उद्यान महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करून दिलेलं आहे, तसंच उद्यान हे उद्यान नव्हे तर त्याहीपेक्षा एकदम निसर्ग सौंदर्य लाभलेली जागा महापालिका हद्दीतील नागरिकांना गायमुख चौपाटीच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे त्याचं लोकार्पणसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 तारखेला दुपारी 12 होणार आहे। हे सगळी जी कामं आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ठाणं, आणि मुख्यमंत्री या सर्व कामांसाठी विशेष आग्रह करत असतात आणि ते आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। त्यामुळे हे शहर अतिशय सुंदर आणि स्वच्छ, मुख्यमंत्र्यांचं ठाणं कुणालाही बोलायला आवडलं पाहिजे अशा प्रकारचं ठाणं आम्ही निर्माण करतो आहे। या ठिकाणी आपण ज्या पद्धतीची संकल्पना मांडलेली आहे की हिंदू धर्म असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, सर्वांसाठी आपण त्यांची जी अंत्यविधीची व्यवस्था या ठिकाणी करतो नाही, बरोबर आहे, कारण ठाणे शहर हे सगळ्या समाज बांधवांचं ठरलेले शहर आहे। गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वरदस्त लाभलेली ही महापालिका आहे, प्रामुख्याने शिवसेना।